आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय गोंधळ लावलाय बघा. आता सुंदरीच बोलली. हा काय काय म्हणणं तुझं? उभाई तर काय खणखणंत आवाज आलाय ना तिचा? नाही नाही, भाऊजी म्हणतायत ते बरोबर आहे. ज्या गोष्टीसाठी मला पुनर्जन्म मिळालाय ती गोष्ट मी पूर्ण करणारच. मी माझं स्वप्न पूर्ण करणार आणि याच वर्षी करणार. अगं भाई, आम्ही कुठं नाही म्हणते, पण आधी पूर्ण बरी हो आणि मग तिच्या माग लाग. आणि कृष्णा, उगीच तुम्ही पुसलव नका तिला. वा कृष्णा भाऊजी, आतापासून धाकात ठेवायला लागली की तुम्हाला ती? काय आता चालायच असते म्हणा. बर मामा, आजी कशी आहे? नाही हाय की बरी एकदम, म्हणजे आता सुधारणा होती तिच्या. उग नको ते उद्योग करत बसली ती. आज काय बोलते अस? तुझ्या प्रेमापुढे तर केलं का नाही, पण तू काळजी करू नकोस, ती लवकर बरी होणार आहे. नाही पण माझ्यामुळे तुम्हा समधानलाच लय सहन करावं लागलं नाही, आणि यांचं लग्न बी व्यवस्थित पार पडलं ना, म्हणजे समधे ईदी व्यवस्थित पार पडले ना, काय काय अर्धवट तर नाही राहिलं. हे बघ सुंदरी, तू बाकी कसली बी काळजी करू नकोस बरं का, तू आधी बरी हो हेच आमच्यासाठी महत्वाचं. आणि ते लग्नाची ईदी बिदी आहेत का नाही ती करू की आपण नंतर सावकाशीनं. ते काय केव्हा पण करता येईल? नाही केव्हा पण नाही, हे लगेच पूर्ण करून घ्यावे लागतील ना विधी सगळे. मला तर अजिबात काही घाई नाही बे. तुला घाई नाहीये? गुडघ्याला वाशिंग बांधून तूच फिरतेस. आजी तुम्हाला सांगतो, लवकरात लवकर लग्न करून कृष्णासोबत पुण्याला कधी जाते ना असं झालंय तिला. पण खरंच लय बरं वाटतं मला आता. काय चाललंय तुझ? मी आहे ना इथे, मला सांग ना काय हवंय तुला? पाणी पाणी हवंय का? सांग ना मग असं. मी आहे ना, मी देतो तुला. काम झाली बरी, तू गेलास तरी चालेल. अनु मॅडमला तुझी जास्त गरज आहे. माहितीये मला, पण तिकडे ममा आहे तिच्या सोबत, तिची काळजी घ्यायला. मी ते तुझ्यासाठी थांबलो, एकदा इकडे सगळं व्यवस्थित झालं की मग मी पण जाईन. ही नाटकं करायची काय बी गरज नाही आदित्य. नाटक तुला काय म्हणायचं? हे सगळं मी जे काही करतोय ते सगळं नाटक. तुला जरी वाटत असलं की मी तुझं काहीच ऐकलं नाही, तर तसं नाही. तू जे काय बी बोलला ते समद मी ऐकलंय. तू माझा बायको म्हणून स्वीकार करू शकत नाही, याच्यात नवीन काय हे मला आधीपासूनच माहितीये. पण तू
माझ्यासाठी ही समज का करतोयस हे कळना झाले. हा म्हणजे काळजीपोटी करत असेल तर करायची काय भी गरज नाही. इथं भरपूर लोक आहेत माझी काळजी घेणारे. तू एवढं समजा चांगलं वागा लागलायस म्हणून तू आधी जे काही वागलायस ते तर बदलत नाही ना. नाही म्हणजे मला उचलून इथं घेऊन आलास, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंस त्यासाठी मी तुझे आभार मानतेस. त्यानंतर तू जे काही बी केलंस त्या समजासाठी थँक्यू व्हेरी मच. पण आत्ता तू जे काही बी वागतोयस त्याच्यानं तू आधी जे काही बी वागलायस ते तर बदलणार नाही ना. मी जे काही बोललोय ते जर तू ऐकलं असेल तर मला अजून काही बोलायचं नाही. पण एक गोष्ट आहे जी मी सांगायचं विसरून गेलो. त्या दिवशी तिकडे सगळे जमले होते, म्हणजे अख्खं गावच जमलं होतं. त्या सगळ्यांसमोर मी तुझा नवरा होतो त्यामुळे मला तुला उचलून इकडे हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. आणि मला सुद्धा वाटलं की तोच एक पर्याय, त्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता तुला लवकरात लवकर इकडे आणण्यासाठी. आणि जेव्हा मी तुला उचलून इकडे आणत होतो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, बरं का सुंदरी, तुझं फक्त गावातलं वजन नाही वाढलं, म्हणजे तुझं खरंखुरं वजन सुद्धा वाढलंय. अगं तू दिसते एवढीशी पण किती वजन आहे तुझं? माझी पाठ अजूनही दुखते. बरं ठीक आहे, तू आता आराम कर. उगाच बोलायला लागलेस म्हणून जास्त नको बोलूस. सुंदरी, सुंदरी अगं काय जीवाला बोर लावलायस ग पोरी? मावशी, यांना कोणी बोलवलं? सांगितलं होतं ना कळू नका म्हणून. वा कळू नका म्हणजे